निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टानं नकार देत रश्मी बर्वेंची याचिका तर फेटाळलीच, पण जात पडताळणी समितीनं अर्ज रद्द करण्यासाठी जी तत्परता दाखवली आहे त्यावरून सुप्रीम कोर्टानं चांगलंच फटकारलंय. नेमकं काय घडलं जाणून घेऊयात. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत. महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनं रद्द ठरवलेलं आणि त्यामुळंच त्यांचा रामटेक लोकसभा निवडणुकीतला अर्ज हा रद्द करण्यात आला. या प्रकरणात आता 10 एप्रिलला सर्वोच्च न्यायालयानं देखील रश्मी बर्वे यांना कोणताही दिलासा देण्यास नकार दिला आणि त्यामुळंच यंदाच्या लोकसभा निवडणुकीपासून रश्मी बर्वे हे दूरच राहणार हे आता स्पष्ट झालंय. खरं तर मागच्याच आठवड्यात मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं जात वैधता प्रमाणपत्र समितीच्या निर्णयाला स्थगिती दिलेली. बर्वे यांचं जात पडताळणी प्रमाणपत्र अवैध ठरवण्याच्या निर्णयावर मुंबई हायकोर्टानं स्थगिती देताना त्यांचा अर्ज हा बाद करण्याच्या प्रकरणी हस्तक्षेप करण्यास नकार दिलेला आणि त्यामुळे रश्मी बर्वे यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. त्यावर 10 एप्रिलला न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या अध्यक्षतेखालील न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. उच्च न्यायालयानंतर सर्वोच्च न्यायालयात देखील बर्वे यांच्या पदरी निराशा आली, पण रश्मी बर्वे यांचं जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द ठरवताना समाज कल्याण विभागाच्या जात पडताळणी समितीनं दाखवलेल्या तत्परतेवर मात्र सुप्रीम कोर्टानं स्पष्ट शब्दात नापसंती व्यक्त केली. मात्र संविधानातील अनुच्छेद 329 नुसार निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर त्यात हस्तक्षेप करता येत नसल्यामुळं रश्मी बर्वे यांची याचिका न्यायालयानं फेटाळून लावली. रश्मी बर्वे यांच्या बाबतीत जे काही झालं ते योग्य नसल्याचं तोंडी निरीक्षण नोंदवतानाच न्यायमूर्ती भूषण गवई यांनी सॉलिसिएटर जनरल तुषार मेहता आणि ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांना न्यायालयाचं म्हणणं हे महाराष्ट्र शासनापर्यंत पोहोचवण्याचे निर्देश देखील दिले. प्रमाणपत्र रद्द करण्याची पद्धत योग्य नाही असं म्हणत कोर्टानं नेमकं काय म्हटलंय ते देखील पाहूयात. तर अनेकदा न्यायालयाच्या आदेशांचं राज्य सरकारच्या यंत्रणा पालन करत नाहीत, पण या प्रकरणात जात पडताळणी समितीनं अचानक एवढी तत्परता का दाखवली असा प्रश्न करत बर्वे यांचं जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी अवलंबण्यात आलेली पद्धत ही योग्य नसल्याचं निरीक्षण न्यायमूर्ती गवई यांनी नोंदवलं. तर रामटेक मतदारसंघातील अन्य प्रतिस्पर्धी उमेदवारांना या प्रकरणात प्रतिवादी का केलं नाही असा सवाल त्यांनी बर्वे यांचे वकील दामा शेषाद्री नायडू यांना केला. हे प्रकरण उच्च न्यायालयात प्रविष्ट होतं आणि उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरूच होती असं नायडूंनी यावेळी सांगितलं आणि त्यामुळंच आता रश्मी बर्वेंची उमेदवारी अधिकृतरित्या रद्द तर झालीच आहे, पण सुप्रीम कोर्टाच्या या निरीक्षणावर तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.